गेल्या आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात गायरानातील अतिक्रमण हा विषय मोठ्या प्रमाणात गाजतोय गायरानातील अतिक्रमणं काढण्यावरून जनता दलानं गडंग्लज प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा काढला सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा संतप्त सवाल माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी उपस्थित केला तर पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्येही याच विषयावरून आंदोलन झालं गडिंग्लस तालुक्यातील एकोणनव्वद गावांपैकी तब्बल बावन्न गावांमध्ये गायरानात एकही अतिक्रमण नाही उरलेल्या सदतीस गावांपैकी दहा गावांमध्ये एक आकडी तर उर्वरित सत्तावीस गावांमध्ये काही प्रमाणात अतिक्रमण आहेत ही अतिक्रमणं काढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे त्याविरोधात गडिंग्लजमध्ये जनता दलानं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला महालक्ष्मी मंदिरापासून या मोर्चाची सुरुवात झाली यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे बाळेश नाईक माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी महेश कोरी काशीनाथ देवगुंडा शिवाजीराव होडगे सुरेश चव्हाण यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या शासनानं गायरानातील अतिक्रमण काढण्याबाबत फेरविचार करावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी सागर पाटील उदय कदम अनिल देवेकर दत्तात्रय मगदूम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दुसरीकडे पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्येही आज याच विषयावरून आंदोलन झालं केंद्र शासनानं समाजातील प्रत्येक घटकाला राहण्यासाठी घर देऊ असं आश्वासन दिलंय तरीही राज्य शासनाच्या वतीनं अनेक कुटुंबांना बेघर करण्याचा डाव आखलाय कोडुली ग्रामपंचायतीनं अतिक्रमणधारकांना बजावलेल्या नोटिसा हातात घेऊन आज शासनाचा निषेध करण्यात आला तर भारतीय दलित महासंघाच्या वतीनं महसूल विभागाला निवेदन देण्यात आलं